आईच्या गावात वाचलं बाबानू नाहीतर रंगून मला काय अन्याय केला असता तिने. हॅलो, कोण बोलते? हॅलो, अरे मी अश्विनी बोलतेय. हा बोल ना अश्विनी. ऐक ना, माझ्या पप्पांनी ना आपल्या लग्नाला परमिशन दिली. तू 15 मिनिटात मंदिरात ये, आपण दोघ आता लग्न करूया. अगं पिल्लो, आज रंगपंचमी आहे, घरात ना बाहेर गेलो तर रंग येतील पोरं मला. ते मला काय माहित नाही, 15 मिनिटात तुम्हाला इथं मंदिरात पाहिजे, नाहीतर ना मी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करीन बर का. बर ठीक आहे जाने मन, आलो 15 मिनिटात. आणि हो, आपल्या लग्नात ना चांगले चांगले फोटो काढायचे आहेत, त्यामुळे तुझ्या अंगाला ना जरा पण कलर नाही लागला पाहिजे बर का. बर बर ठीक आहे, ठेव फोन, आलोच. आईच्या गावात कोण रस्त्यावर पोर नसतील नो का, नाहीतर मला रंग घेऊ दिली. आईच्या गावात कार घेऊन जातो म्हणजे कोण रंग घेणार नाही. अय पोरा, तिकडे पोरा आहेत का रंग घेणारे? आईला नुसतंच हसतंय. जातो तू म्हणा असते जातो. आईच्या गावात सकाळच्या एका थोबाडीत भिंगरी घेत घालवीन, जाऊ दे मला. काय बोललास रे ढापले? दादा ते 2000 रुपये किरकोळ मागितले त्याने, म्हणून राग आला मला जरा. 5000 रुपये देतो की त्याला मी. दे मग लवकर. ही गे रे बाळा, जाऊ का दादा? जाऊ द्या राहायला. जात आईच्या गावात लग्नासाठी घेतलेले सगळे पैसे संपले माझ्याकडचं, आता काय करू? कुठं आला झिंजावादा? आईचा घो, इथं पण पोरा येत वाटत, आता वाट लागली. ए थांब थांब सुकाईच्या धाम, ए थांब थांब सुकाईच्या धाम. बाबानू काय पाहिजे रे? पैसे देणार रंग घेऊनार. अरे बाबा पैसे नाहीत माझ्याकडे, देवळात जायचं मला, 15 मिनिटात पोहोचायला की नाही माझे. ती काय सांगू नको, पैसे दे. अरे जाऊ दे की बाबा. ती काय नाही, पैसे दे नाहीतर गाडी इथं लावून चालत जा, माग येऊन पैसे देऊन गाडी घेऊन जा. बर बर चालतं, इतर गाडी माझं सर कलर लागेल. नवरदेव थांबा, पावती फाडा मग जावा ना तर रंग येणार. अरे बाबा नो, जाऊ दे मला, माग येतो देतो पैसे. तसलं काय सांगायचं नाही, तुझ्या आमचा भरोसा नाही. अरे आय रक्ताशप कपडे काढून घ्या रे. आईचा घो, चालेल अंगावर कपडे पण ठेवले नाही माझ्या. आईच्या गावात ह्या बोळात कोण रंग घेणारी पोर नाही म्हणून बर. पैसा निकाल रे, नाही तर रंगवीनच तुला आता. बाबा माझ्याकडे पैसे नाही, ती येताना सगळ्याशी दिले पैसे. ते काय सांगू नको आम्हाला, तू पैसे दे नाही तर रंगवीन तुला इथं. बाबा माझ्याकडे काय सुद्धा नाही, तुम्हाला द्याला हाय की काय चड्डी काढा रे चड्डी. आईच्या गावात अंगावर चड्डी पण ठेवली नाही साल्यानी, नवरदेवाची टोपी पण काढून घेतल्या पुरट्यानी. अश्विनी आलो मी लग्न करायसाठी. होय भाऊ, कपडे कुठे आहेत तुझे? अग काय सांगू तुला, रंगपंचमी आहे का नाही आज, येताना पोरांनी मला रंगवायसाठी आडवी आलं आणि पैसे मागत उतली, मग काय लुटला मला सगळ्यांनी.
पण मी कुणाला सुद्धा रंग लावून दिला नाही अंगाला. असं झालं वय बुरा मत मानो, रंगपंचमी हे आईचा घोट या रंगपंचमीच्या. अस का केलंस, कारण केलंस मला? मज्जा केली तुझी, काय लग्नासाठी वगैरे नव्हतं बोलवलं, रंग लावायचा होता तुला म्हणून बोलवलेलं. आणि हे सगळं आपल्या नाही केलेला भाई ने 500 ची खोटी नोट दी तशी फुकणीच्या. शुभ्या भावा, शेवटीला का रंग घेऊला मला तिने? काय पण करून मला त्यास रंग घेऊल पाहिजे. म्हणलं का माझ्याकडे रंग घ्यायला पैसेच नाही. तुझ्याकडे आहे का? माझ्याकडे पण नाही ती पैसे. मग आता काय करायचं रे? टेन्शन घेऊ नको, माझ्याकडे काय आयडिया आहे, सांगतो तस करणार का? करतो करतो. चल चल. नमस्कार दादा. सो काय जा, काय पाहिजे? कलर पाहिजे होता मला, पण पैसे नाहीत माझ्याकडे. पैसे नाहीत कळीच्या? मग बिन माग बघता करायला पाहिजे. दादा ऐका की, मला कलर द्या की मी तुम्हाला जादू दाखवतो. बघ द्या का कलर? जादू दाखव दाखव. हा दाखवतो. बघा ही पिशवी आहे का? नाही, या पिशवीत मी पोत भरले एवढा माल ठेवून दाखवला. या पिशवीत पोत भरले एवढा माल शक्यच नाही. अहो हीच तर जादू आहे. थांबा, दाखवतो जादू तुम्हाला. पण जादू दाखवला कलर फुकट देणार नाव का? दाखव दाखव जादू, देतो कलर फुकट देतो. बर बर, दाखवतो. बघा हे बघा, बघा किती काय काय ठेवती. बघा बघा, ठेवलं कलर यात. बघा भरण्या पण ठेवून जातो यात. हे बघा, बसला का नाही पोत्त बरं माल पिशवीत? होईला का? खरंच जादू आहे. हा जादू आहे का? नाही. हे बघा पिशवीवर मुकळीच आहे. कसली भारी जादू केली आम्ही. द्या आता फुकट कलर. होय फुकट कलर देतो, पण अजून एकदा मला जादू दाखव. बर बर, दावतो की त्यात काय अवघड आहे, मला पण तीच पाहिजे. शुभ्याला का दुकानदारान लय मारला का मला? शुभ्या आता तू बघच, गावातल्या एकाने का पोराला रंग घेऊन आहे. बर बर. आईचा घो, कुणी पिवळा रंग टाकला अंगावर? कसला घाण वास येतो याचा. अरे पिवळा रंग नाही तो, वर बघ. अरे माकडा, पोराला संडासात नेऊन बसू जा की भुजणाऱ्या. ए ओळग्या, मी तर रोज तिथं पोराला हागाय बसवतो, तू कशाला तिथं मध्ये येऊन उभा राहिलाय? माकडा नशीब, पोराला तिथं आगाय बसवलंयस. पोरात जागे तू आगायला बसला असतास म्हणजे पिवळी दगड फिकून मारल्या का चांगला असतं मला. ए पत्नीच्या, एक तर तिथं जागरला नालायक लावड्यास पोराला बसवलंय हागायला, तिथं घाण करून टाकली सगळी. ए म्हातारे, शिऱ्या कुठे गेलाय सांग, त्याला रंगवायचाय. गावाला गेलाय तो, नाही घरात. खरं सांग म्हातारे, नाहीतर तुला रंगवीन. तुझं बायाला पाहिजे मला रंगवायला. बायाला पाहिजे? थांबता तुझ म्हातारे. डेंजर म्हातारे, लय फुगं मारतीया. आईला मी मस्त पैकी फ्रेश होऊन आलो या, जातो ते अक्षाला रंग घेऊतो. हाय वाढत फुकणीचं तोड धोते, मागडं जाऊन कलर टाकतो. आई सागो, तिच्या आईला आत गेले वाटते. अक्षा भावा, बाहेर की जरा काम आहे. हा मला माहित आहे बा, तुम्हाला रंगवायला आहे, मी येणारच नाही बाहेर. बर बर, चालतंय भावा, जातो मी घरला. अक्षय काय घरात? कोण आहे बाहेर? अरे मी तुझी दहावीतली मैत्रीण प्रिया आले, बाहेर ये ना जरा. 100% वैभ्यात असणार आहे, पुरीचा आवाज काढून मला गंडवते वय. त्याला जाता बाहेर जाऊन रंग लावतो. अरे ये ना अक्षय, मी वाट बघते तुझी, बाहेर ये ना. अरे अक्षय ये ना बाहेर. सुखायच्या वैभ्या, काय झालं तुझं? काय नाही, ती तुमच्या पोराला रंग आलो. तू काय करायला बघू ही काय आता आंधळ्याचं सॉंग घेऊन रंग घेऊ तो सगळ्यांनी.
अंधे के नाम पे दे दे, अंधे के नाम पे दे दे बेटा। चलवा तल्लग। ए चौका हो, ताऊ तो चल। तू जाता रास्ता था। अंधे के नाम पे दे दे बेटा। अंधे के नाम पे दे दे बेटा। अरे इतने तुझे? बेटा। अंधे के नाम पे दे दे बेटा। क्या बोल टेस्ट रंग क्यों था? शारी शारी दादा शारी। हेलो कौन बोलते? हेलो सुगंधा, मी सुगंधा बोलते। बोला सुगंधा भाई, आज कशी काय आठवण केली? आहो तुम्हाला भेटायचंय, काहीतरी द्यायचंय तुम्हाला। काय सांगताय, कुठे येऊ सांगा? मी चिचाच्या झाडाखाली थांबले, या तिथं। 5 मिनिटात आलो, थांबा तिथं। सुगंधाबाई ही धरा, मी तुमच्यासाठी बाटलीत माझा घेऊन आलो, आपलं कोल्ड्रिंक मँगो। आय लव्ह यू सुगंधाबाई। अय्या आय लव्ह यू सुगंधराव। बरं आता डोक्याला पदर काढा की मला मुक्का दिला तर लय भारी होईल। देते ना मुक्का। ओय बे तू, आप्पा तुझ्या आईला तुझ्या मला रंग देते। नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे। नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे। मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा। व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका।